ज्यावेळेस समजा आपल्याला महिन्याला पेमेंट बरोबर, हे कुठला बिझनेस असेल समजा त्याचा, त्याच्याकडे पैसे येतात, परंतु जसा जसा महिना संपत येतो ना तर पैसे सगळे गायब होतात आणि त्याचं कुठलंच कॅल्क्युलेशन लागत नाही की कुठले पैसे कधी आले कधी गेले. त्याच्यासाठी ना पहिली गोष्ट ना कॅश फ्लो मॅनेजमेंट हा काय कॉन्सेप्ट आहे हे तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. जसं रॉबर्ट कियोसाकी सरांचं रिच डॅड पुअर डॅड हे अत्यंत पॉप्युलर पुस्तक आहे, ठीक आहे. यामध्ये ॲसेट्स अँड लायबिलिटीज दिले, तसं एक कॅश फ्लो क्वाड्रंट एक कॉन्सेप्ट आहे की तुमचं उत्पन्न किती ठिकाणाहून येत आहे. पहिली गोष्ट कॅश फ्लो तर येतं, इनकमचं कॅश फ्लो येतं. आता एक सर्वसामान्य व्यक्ती फक्त एका इन्कमवरती डिपेंड असते, एक मल्टिपल इन्कम सोर्सेस हा कॉन्सेप्ट त्यांना माहीत नाहीये. कारण आपल्या घरामध्ये लहानपणापासून ना लिव्हरेज हा एक ना कॉन्सेप्ट, इट्स अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. लिव्हरेज म्हणजे दुसऱ्याच्या पैशावरती किंवा दुसऱ्याचे पैसे उधार घेऊन बिझनेस करा किंवा इन्व्हेस्ट करा, विच इज कॉल्ड लिव्हरेज. साध्या भाषेमध्ये मी म्हणतो की दुसऱ्याचे पैसे उधार घ्या आणि तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा आणि जे काही गेन मिळेल त्यातले त्याचे पैसे द्या. जसं आपण बँकेकडून लिव्हरेज घेतो आणि घरं घेतो आणि बँकेकडून आपण 80% लिव्हरेज घेतो आपल्या पॉकेटमधून 20%, पण आयडियल त्या ॲसेटची व्हॅल्यू जी बघितली तर 80% ती कन्सिडर करून 20% ही पण व्हॅल्यू आहे. म्हणजे 1 कोटीचं जर घर घेतलेलं आहे त्यामध्ये तुमचे फक्त 20 लाख रुपये लागले, बँकेचे 80 लाख रुपये, पण आयडियली तुम्हाला जो गेन मिळतो हा तुमच्या 20 लाखावरती नाही मिळत, त्या 1 कोटीवरती मिळतो. हा लिव्हरेजचा कॉन्सेप्ट आहे. लिव्हरेज अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि या असे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत. कॅश फ्लो मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये ही गोष्ट अंडरस्टँड करायचं की इन्कम तुमचं एका ठिकाणून येत आहे आणि जात आहे किती ठिकाणी. कारण एक तुमचा क्वेश्चन होता की सर्वसामान्य व्यक्तीकडे पैसे आले कधी आणि गेले कधी आणि कुठे गेले कळत नाही. साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जी गोष्ट गेली कुठेही कळत नाही आहे, याचा अर्थ त्याचं मेजरमेंट माझ्याकडे नाही आहे की माझं हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस किती आहे, लाईफस्टाईलमध्ये माझे किती खर्च जात आहेत किंवा माझे डिपेंडंटमध्ये किती खर्च जात आहेत किंवा माझे लोन लायबिलिटीज किती आहेत. तर या 5 गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि या 5 गोष्टींसाठी बाय द वे मेकॅनिझम आहे की तुम्ही लाईफस्टाईलमध्ये इतकेच पर्सेंटेज केले पाहिजे. इव्हन लोन लायबिलिटी 30%च्यावरती जर जास्त असेल तर तुम्ही ओव्हर डेट रेशो क्रॉस केले. काही नियम आहेत बाय फायनान्शियल, काही नियम आहेत. तर लोकांकडे पैसे न उरण्यामागचं रिझन एक आहे, ते एक तर सेव्हर कॅटेगरी असते, गणेश मॅडम नेहमी आम्ही सांगतो. दुसरी असते की इन्व्हेस्टर कॅटेगरी आहे आणि एक स्पेंडर कॅटेगरी म्हणून, ज्या लोकांकडे पैसे कुठे जातात हे कळत नाही ना, ही स्पेंडर कॅटेगरी, ही जमात जी आहे स्पेंडर कॅटेगरी. कारण त्यांचे पैसे या 5 गोष्टींपैकी कुठे जास्त जात आहेत, कदाचित लाईफस्टाईलमध्ये जात असतील, लायबिलिटीजमध्ये जास्त असतील किंवा हाऊसहोल्ड थिंग्समध्ये का जात असतील जास्त, कारण डिपेंडन्सी आहे, घरामध्ये जास्त लोक आहेत. आता तुम्ही दोघं जण यंग कपल आहात, मॅरिड आहात, दोघं जण सध्या घरामध्ये आहेत, त्यावर दॅट मीन्स हाऊसहोल्डला तुम्हाला कंट्रोल करता येईल. पण जर तुम्ही यंग आहात तर मेजरली तुमचे एक्सपेन्सेस जे आहेत हे लाईफस्टाईलमध्ये जाऊ शकतात आणि नवीन लग्न असेल तर डेफिनेटली जायला पण पाहिजे. आय एम नॉट सेइंग ते कमी करा, कारण जी गोष्ट तुम्ही आज करू शकता ती अजून 10 वर्षांनी करणं म्हणजे विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. तर लोकांना हे अंडरस्टँड करायचं आहे की कॅश फ्लो म्हणजे काय आणि आपल्या कोणत्या कोणत्या एक्सपेन्स हेडमध्ये किती पर्सेंट गेले पाहिजे.